तिमिरा तुने तेजाकडे प्रभू जीवना तिमिर म्हणजे अंधार आणि अंधार जो आहे तो अज्ञानाचं प्रतीक प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक प्रकाशामध्ये आपल्याला प्रत्येक सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान आहे अज्ञान भीतीला जन्म देतं आणि ज्ञान माणसातील धैर्याला धाडसाला जन्म देतं म्हणजे अज्ञान जे आहे ते माणसाला हवं हवं असं वाटतं कारण त्याच्यामध्ये ज्ञानासारखी टोचणी नाही ज्ञानासाठी मेहनत करावी ला। कर लागते ज्ञानासाठी साधना करावी लागते आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याच्यामधून जो बोध निर्माण होतो त्या बोधातून स्वतःला ज्या प्रकारची एक आलोचना स्वतःच्या मार्फत होते ती आम्हाला नको असते आतमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला मेहनत करावी लागते साधना करावी लागते ती साधना आम्हाला नको आहे खरं तर आम्हाला मेहनत नको आहे म्हणून तर आम्ही अज्ञानापासून दूर पडतो आणि ज्ञान हे तेजस्वी असतं ज्ञान तसं आहे धरधर शस्त्रासारखं तुम्ही जर त्याचा व्यवस्थित वापर जर करू शकली नाही तर तुम्हीच रक्त मंभाळवा आत्मग्लानी म्हणजे नजरे स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची इज्जत न राहत ही अवस्था अज्ञानी माणसाच्या आयुष्यामध्ये येत आज सर्वजण अज्ञानाच्या दिशेने आहे आणि स्वतःला आहे की आम्ही खूप आनंदात आहे आमच्या दृष्टीच्या आड जे काही घडतंय आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आमच्या समोर नाही घडते ना म्हणजे आमच्या समोर तो, तो तिया तिया जो आहे तो तसाच आहे असा भास स्वतःला निर्माण करून देणं आणि त्याच्यामध्ये सुख मानणं म्हणजे हे स्वतःची निवळ फसवणूक आहे म्हणजे जे अज्ञान आहे जे असत्य आहे जो अंधार आहे जो अहंकार आहे त्याला सुख मानणं त्याच्यामध्ये सुख ची भास निर्माण करणं ह्याच्यासारखं स्वतःची मोठी फसवणूक नाही जर अज्ञानामध्ये आनंद असता तर आत्तापर्यंत सगळं जग आनंदामध्ये बुडून गेलं असतं आनंद भोगायचा आहे तर तुम्ही अस्तित्वात असणं गरजेचं आहे तुम्ही जर तर ते आनंदाला पण काही किंमत नाही मग आयुष्यभर जे सांभाळलं ते जर सोडायचं आहे तर मग ते पकडून तरी काय फायदा ज्ञान असं म्हणतात आणि ते पकडून ठेवणं याला अज्ञान असं म्हणतात आणि म्हणून सार्थक काय ते आम्ही पकडलं पाहिजे मित्र हो शालेय जीवनामध्ये आम्ही एका प्रार्थनेची ओळ आपण नेहमी ऐकली असेल तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना तिमीर तिमिर म्हणजे अंधार आणि अंधार जो आहे तो अज्ञानाचं प्रतीक आहे तुम्ही अंधारात गेलात ना तर तुम्ही पूर्णपणे दुर्बल होऊन जात कारण तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय आहे याचं ज्ञान होत नाही ज्ञानाचा मार्ग तुमचा पूर्णपणे अवरुद्ध होत तुमच्याकडे डोळे आहेत परंतु त्यांना दृष्टी नाही अंधारामध्ये डोळस आणि आंधळा दोघांची परिस्थिती समान असते आणि म्हणून अंधार जो आहे तो अज्ञानाची प्रतिकृती समजलं जातो जर आम्हाला उत्सव साजरा करायचा असेल तर आम्ही अंधार करतो हो की दैदिप्यमान प्रकाश योजना करतो आतळबाजी करतो रोषणाही करतो भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली तिचं नावच दीपपासून सुरू होत दीप, दीप म्हणजे प्रकाश प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक प्रकाशामध्ये आपल्याला प्रत्येक सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान होतं एखाद्या विषयावर जर आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर असं म्हटलं जे ह्या विषयावर प्रकाश टाकला मोठ्या सभेमध्ये तुम्हाला जर कोणाला जर हायलाईट करायचं असेल त्याच्यावरती स्पॉटलाईट टाकलं जातं थोडक्यात आम्ही जर खूप आनंदी झालो तर आमच्या चेहऱ्यावर चमक निर्माण होत एक तेज निर्माण होत अज्ञान भीतीला जन्म देतं आणि ज्ञान माणसातील धैर्याला धाडसाला जन्म देतं मग जीवनामध्ये लोक आज्ञानी का राहू इच्छितात अज्ञानामध्ये जगण्यासाठी जास्तीत जास्त लोक का प्रवृत्त होतात शाळा शिकणाऱ्यांपैकी शाळा सोडणाऱ्यांची संख्या जादा आहे मजबुरीनं शाळा शिकतात शालेय ज्ञानसुद्धा विषयाचं ज्ञानसुद्धा आम्हाला बळजबीने द्यावं लागतं आणि जे आहे ते ज्ञानसुद्धा आम्ही विसरण्याचा प्रयत्न करतो नशा करणे काय नशा करणे दारू पिणे मनोरंजन करणे याच्या माध्यमातून आम्ही आम्हाला असलेलं जे ज्ञान असं ते ज्ञानसुद्धा विसरण्याचा प्रयत्न करतो आपण म्हणतो की दृष्टीआड ते सृष्टीआड आमच्या पॅकिंगमधल्या खाद्यपदार्थांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे विषारी पदार्थ मिसळलेले आहेत आम्हाला माहीत नाही अनेक पदार्थांच्या प्रिझर्वेटिव्हमध्ये तुम्हाला विविध प्राण्यांचं मांस व तत्सम प्रकारचे पदार्थ मिसळलेले आहेत त्याच्यामध्ये उल्लेख असतो अरे अज्ञान आहे माहीत नाही आहे स्त्रियाघरामध्ये लक्ष्मण रेष्टीच्या नावाखाली अत्यंत घातक असं विषारी रसायन सायपरमेथ्रिल नकळत आपल्या घरामध्ये काय करतात आणून किचनमध्ये स्वतःच्या हाताने टाकत तर त्यांना माहिती नाही नाव काय लक्ष्मण रेषा आहे हां किती आध्यात्मिक नाव आहे म्हणजे अज्ञान जे आहे ते माणसाला हवं हवं असं वाटतं कारण त्याच्यामध्ये ज्ञानासारखी टोचणी नाही ते गुळगुळीत आहे अज्ञान गुळगुळीत असतं कुठली मेहनत करावी लागत नाही ज्ञानासाठी मेहनत करावी लागते ज्ञानासाठी साधना करावी लागते आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याच्यामधून जो बोध निर्माण होतो त्या बोधातून स्वतःला ज्या प्रकारची एक आलोचना स्वतःच्या मार्फत होते ती आम्हाला नको असते जेव्हा आमचं मन आम्हाला खातं कोणाचं कौना मन कोणाला खातं जो माणूस ज्ञानी आहे जो सज्ञानी आहे त्याचं मन त्याला टोचतं कारण सत्याला टोक असतं सत्य टोकदार असतं सर <laughs> ते टोचतं रक्तभंभाळ करत जो मतिमंद आहे जो अज्ञानामध्ये बुडालेला आहे जो नशेमध्ये बुडालेला आहे बेहोश आहे तो गटारा जरी लोळलेला असला तरी त्याला असं वाटतं मी स्वर्गात आहे जेव्हा तो उतरणार आहे त्याची तेव्हा कपडे पाहून त्याला काढणार आहे आपण कुठे होत पण तोपर्यंत तो, तो स्वर्गात आहे मग अज्ञानाचं असंच आहे अज्ञानी होण्यासाठी काही करावं लागत नाही जसं एखाद्या शेतामध्ये तण उगवण्यासाठी काही करावं लागत नाही ते आपोआप उगतं पण तिथं जर पीक पेरायचं असेल एखादा बाग उभा करायचा असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागतो तसं आमच्या आतमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला मेहनत करावी लागते साधना करावी लागते ती साधना आम्हाला नको आहे तर आम्हाला मेहनत नको आहे म्हणून तर आम्ही ज्ञानापासून दूर पळतो आणि ज्ञान हे तेजस्वी असतं त्याला धार असते स्वतःजवळ एखादी धारदार शस्त्र सांभाळणं एवढं सोपं आहे का मग ज्ञान तसं आहे धारदार शस्त्रासारखं आहे तुम्ही जर त्याचा व्यवस्थित वापर जर करू शकले नाहीत तर तुम्हीच ग्रक्त बंभाळवा आत्मग्लानी म्हणजे स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची इज्जत न राहणं ही अवस्था अज्ञानी माणसाच्या आयुष्यामध्ये येत नाही सगळ्यात हुशार असं म्हणतो बुद्धिमान आणि जिज्ञासू असलेली जी माणसं असतात ती लवकर वेळी होतात म्हणजे त्यांची वेळी होण्याची शक्यता संभावना जास्त असते तुलनेत त्यांच्या ज्यांची बुद्धिमत्ता ॲव्हरेज आहे सांगण्याचं तात्पर्य असं की सद्गुरू आज आम्हाला सांगता की आज सर्वजण अज्ञानाच्या दिशेने आहे आणि स्वतःला समजवताय की आम्ही खूप आनंदात आहे आमच्या दृष्टीच्या आड जे काही घडते आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आमच्या समोर तर नाही घडत आहे ना कितीही जरी गुन्हेगार मुलगा असला तरी आई बापाला ते कधीच मान्य नसतं कारण ते घरात कधी गुन्हा करत नाही म्हणजे आमच्या समोर तो जो आहे तो तसाच आहे असा भास स्वतःला निर्माण करून देणं आणि त्याच्यामध्ये सुख मानणं म्हणजे हे स्वतःची निवळ फसवणूक हो आहे आणि मग तोच मुलगा जेव्हा मोठे मोठे गुन्हे करायला लागतो आणि जेव्हा तो जेलमध्ये जातो मग तो आता ताजे गुन्हे तुम्ही पाहिले असतील हे टॅन रन केसमध्ये मुंबई असेल किंवा पुणे असेल मुलांनी ड्रायव्हिंग करत सुसाट वेगाने कोणाचा तरी बळी घेतला आणि पूर्ण फॅमिलीला आतमध्ये जावं लागलं जेलमध्ये मित्रांनो आपण जे अज्ञान आहे त्याच्यामध्ये आनंद मावतो आमचा मुलगा पैशांचा माल दाखवतो म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ते आई दुर्लक्षित करतात उलट त्यांना कौतुक करतं म्हणजे जे अज्ञान आहे जे असत्य आहे जो अंधार आहे जो अहंकार आहे त्याला सुख मांडणं त्याच्यामध्ये सुख ची भास निर्माण करणं ह्याच्यासारखं स्वतःची मोठी फसवणूक नाही जी फसवणूक या कुटुंबातून आपल्या मुलांच्या बाबतीत झाली आणि ही मुलांच्याच नाही स्वतःच्या बाबतीमध्ये नेहमी चालू आहे आपण जेव्हा मनोरंजन करतो तेव्हा आपण कुठेतरी ते ज्ञानापासून स्वतःला बाजूला ठेवतो ज्ञान घ्यायचं म्हणजे बुद्धीला चालना द्यावी लागते आणि मनोरंजन करायचं म्हटल्यावर बुद्धीचं काही गरजच पडत नाही मला सांगा दुसऱ्याला जर काही द्यायचं म्हटलं तर कमवावं लागतं आणि दुसऱ्याकडून घ्यायचं म्हटलं तर हात पसरायला काय लागतो हो। काहीच नाही मनोरंजन म्हणजे फक्त घेणं आहे आणि तेही फक्त मनाच्या स्तरावर आहे आणि मुळात तुमचा आभासही आहे म्हणजे तुम्ही एक आभाशी गोष्ट तयार केली आणि तुम्ही तिचं पालन पोषण करू राहिले एक बुडबुडा आहे तो तरी आहे त्याला अस्तित्व आहे तरी पण तो बुडबुडा काही सेकंदामध्ये फुटून जाणार आहे तसं विचारांची बुडबुडे आमच्या डोक्यामध्ये तयार होता त्याच्यापासून आम्ही व्यक्तिमत्व तयार करतो आणि त्या व्यक्तिमत्वाला आम्ही काय करतो त्याचं खुशामत करतो आणि म्हणून जीवनामध्ये आमचे जे काही मनोरे असतात ते ढासाळायला वेळ लागत नाही पाश्चाताप असेल नैराश्य असेल फ्रस्ट्रेशन आणि गिल्टिनेस असेल अपराधी भाव आमच्यामधली कॉमन गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण काय की आम्ही अज्ञानामध्ये आनंद शोधतोय आज बघा सगळीकडे माणसं स्वतःहून सांगतात आणि आपल्याला काही कळत नाही बोवा <laughs> आपल्याला काही कळत नाही बो असं म्हणून लोक मोठेपणा दाखवतात कळत नाही याच्यामध्ये पण मोठेपणा सद्गुरू असं म्हणता जर अज्ञानामध्ये आनंद असता तर आत्तापर्यंत सगळं जग आनंदामध्ये बुडून गेलं असतं आणि जग खरोखर रात्री वारानंतर आनंदात बुडतो हो, तो आनंद थांबावा लागला सरकारला नाईट क्लब्समध्ये जी मंडळी आपण बघतो तेवढी धुंद झालेली मंडळी पण ती बेधुंद असते ती कशात असते नशेमध्ये असते ती आनंदात नसते मला सांगा तुम्हाला आनंद भोगायचा हो आहे तर तुम्ही अस्तित्व असणं गरजेचं आहे तुम्हीच नसाल तर ते आनंदाला असण्याला पण काही किंमत नाही एकदा भगवान श्री विष्णूला लक्ष्मीने प्रश्न विचारला दोघांमध्ये संवाद चालू होता की ती म्हणे समाजामध्ये मला जास्त किंमत आहे तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त माझे भक्त जास्त आहे म्हणून मला महत्व हो जास्त आहे भगवान विष्णू असले गालातल्या गालात आणि म्हटले देवी तुम्ही जसं म्हणतात तसं नाही आहे हां तुमच्या मागे खूप लोक आहेत परंतु म्हणून तुमचं महत्त्व जास्त नाही आहे ते म्हणे कशावर आणि ते बघ तिथे एक प्रेतयात्रा चाललेली आहे इथं तुम्हाला सांग की तुझं महत्त्व कसं काय सांग ती म्हणे आत्ता दाखवते लक्ष्मीस्ती तात्काळ तिकडं पैशांची उधळण केली नाण्यांची उधळण केली सगळे पाहुणे मंडळी सगळे श्रद्धांजली वाहणारे आदरांजली वाहणारे सगळे पैसे गोळा करायला नाणे गोळा करायला ते चौघ खांदेकरी होते ते सुद्धा ते खाली ठेवलं ते पण पळाले लक्ष्मी म्हणली बघा बघा सगळे लोक माझ्यासाठी वेळे आहेत मला महत्व देत आहेत भगवान विष्णू परत हसले आणि म्हटले सगळे लोक त्या पैशांच्या मागे धावले पण एक जण नाही धावला तर म्हणे कोण म्हणजे जो मेला येतो तो, तो काय नाही धावला तुझ्या पाठीमागे पैशाच्या मागे म्हणे प्रभू तो तर त्याचे प्राण घेणे नाही मग भगवान यष्ट म्हटले जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तुझ्या पैशांना संपत्तीला या सगळ्या आयुष्य आरामाला निहाय ऐश्वर्याला किंमत आहे प्राण सर्व श्रेष्ठ आहे जेव्हा प्राणांचा विषय येतो तेव्हा मनुष्य सगळं त्याग मग तेच खरं ज्ञान आहे जे मरणाच्या वेळेस येत बाकी सगळं अज्ञान आहे मग आयुष्यभर जे सांभाळलं ते तर सोडायचं आहे तर मग ते पकडून तरी काय फायदा यालाच ज्ञान असं म्हणतात आणि ते पकडून ठेवणं याला अज्ञान असं म्हणतात आणि म्हणून सार्थक काय ते आम्ही पकडलं पाहिजे पूर्णपणे वर्ष वर्ष, वर्ष अभ्यास करून पाच पाच वर्ष डिग्रीला अभ्यास करून काही मुलं कागद मिळवतात आणि त्या कागदाला फार महत्त्व हो देत कागदाला महत्त्व नाही हे तर अज्ञान आहे त्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय कौशल्य प्राप्त केले आणि काय ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाला महत्त्व आहे हे हो आम्हाला कधी कळणार आहे आयुष्यभर तुम्ही जी संपत्ती गोळा केली भौतिक ती कोणाच्या तरी नावावर आहे जे आज तुमचे ती उद्या कोणाच्या तरी नावावर जाणार आहे आणि ती किती दिवस राहणार आहे हा तो ठरवणार आहे ज्याच्या नावावर आहे किंवा त्याच्या आजूबाजूची लोक ठरवणार आहे जे त्याचा वापर करणार आहे परंतु तुम्ही जीवनामध्ये काय कौशल्य प्राप्त केली काय सेवा केली आणि जीवनामध्ये काय ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाने तुमची उन्नती होणारी उद्धार होणार आहे मला सांगा चौऱ्याऐंशी योनीमधून मधून मनुष्य जन्म मिळाला असं म्हणतात सर्व साधू संत सांगून गेले स्वामी विवेकानंद सुद्धा सांगून गेले की मनुष्य जन्म हा सर्वात श्रेष्ठ आहे कित्येक जन्म तुम्ही किडा मुंगी प्राणी पक्षी पशु तिथून इथपर्यंत आलात मनुष्य जन्म प्राप्त केलात उद्धारच केलात ना तुम्ही मग स्वतःचा उद्धार करून तुम्ही इथपर्यंत आलात तर मग थांबलात का इथे येऊन का थांबता मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तो कळाला का असं हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडी नेहमी म्हणायचे मित्रांनो तुम्हाला एखादी गोष्ट मिळणं आणि ती कळणं फार फरक आहे आज तुमच्याकडे मोबाईल आहे पण तोच तुम्हाला वापरतोय तो मोबाईलच तुम्हाला फिरवतो तुमच्या वेळेचा तुमच्या ऊर्जेचा तुमच्या पैशांचा सगळ्यांचा वापर तो करतोय शोषण करतोय तुमचं तुम्हाला त्याने व्यसन लावले तो नसला तर तुम्ही बेचेन होता एवढं तुमच्यासाठी तो महत्वाचा मित्रांनो मग आम्हाला जे मिळालं ते आम्हाला कळलं का किती जणांना मोबाईलमधील सगळे फंक्शन्स वापरता येतात आहे आमच्याकडे पण आम्हाला वापरता नाही आहे मी अनेक जण असे पाहिले त्यांच्याकडे भरपूर गाड्या आहेत साधनं आहे पण चालवता नाही आहेत तुम्ही विमानातून प्रवास करू शकता विमान चालवू शकत नाही त्यासाठी प्रशिक्षण मिळवलं आणि म्हणून अज्ञानामध्ये आनंद आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे जे सुख तुम्ही समजून घेता ते सुखालाच तुम्ही काय म्हणताय आनंद म्हणताय आणि म्हणून सुख नावाचा शब्द तयार झाला अज्ञानामुळे तयार झाला मुळात सुख हा शब्दच अज्ञानातून तयार झालेला आहे सुख नावाचं प्रत्यक्ष तशी काही कुठल्या प्रकारची प्रक्रिया नाही आणि म्हणून सद्गुरू आम्हाला जे सांगताय की मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे मित्रांनो तो काय आहे आनंदाने जगणं आहे आणि आनंद हवा असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती करणं गरजेचं आहे कारण बोध तुमचा त्याशिवाय जागृत नाही होणार बोध जोपर्यंत जागृत होत नाही तो पण तुमच्या दुःखांचा अंत नाही होणार आणि जोपर्यंत दुःखांचा अंत होणार नाही आहे तो पण तुमच्यामधली भीती गायब नाही होणार आणि जोपर्यंत भीती तुमच्यातली जाणार नाही तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह नाही होणार सकारात्मक होऊन तुम्ही तुमच्या उद्धारासाठी प्रेरित होणार नाही आज तुम्ही स्वतःच्या उद्धारासाठी प्रेरित होणं इथपासून आमची सुरुवात आहे hmm. एखाद्या लहान बाळाला जन्माला आल्यानंतर म्हणावं अरे तू मोठा हो मोठा हो असं त्याला म्हणावं लाग लागणं ह्याच्यासारखं तसं दुर्दैव नाही एखाद्याला बियाला म्हणावं अरे तू झाड हो ह्याच्यासारखं तुझं दुर्दैव नाही आज ती परिस्थिती माणसावर आहे माणूस कुठेतरी थांबला माणूस म्हणून जन्म मिळाला पण त्याच्या पुढे जो आनंदासाठी त्याने जगायला हवं तो आनंद त्याच्याकडे नाही माणसं जिबीला खुश करता आणि आरोग्याचे तीन तेरा वाजून टाकता पण खऱ्या अर्थाने ज्ञान काय आहे सम्यक का आहार हा आहार माझ्या पोषणासाठी आणि ऊर्जेसाठी आहे हे लक्षात राहिलं की आपोआप ज्ञान प्राप्त झालं की आपोआप आनंद निर्माण होतो नाही तर मग ते शरीर दुःखी होऊन जातं ते कष्टी होऊन जातं नको नको ते विचार नको नको ते दृश्य आपण बघतो ऐकतो आणि त्याच्यामुळे आमच्या नको नको ते स्पर्श आम्ही करतो आणि मग त्याच्यामुळे आमची विचारप्रणाली डिस्टर्ब होते आणि आम्ही मनोरुग्ण होतो मनोरुग्ण दहा टक्के आहात वीस टक्के आहात तीस टक्के आहात कळत नाही पन्नास टक्क्यापर्यंत <laughs> मनोरुग्ण कळत नाही तो पन्नास टक्क्याच्या पुढे गेला का लगेच त्याची लक्षणं दिसायला लागतात विसरबोळेपणा होतो विषय काय चालू येतो वेगळाच विषय बोलतो आपण काम एक सांगितलं का दुसरी तो दुसरीच वस्तू घेऊन येतो हां एक नाही हे जी लक्षणं आहे ही मनोरुग्ण असल्याची लक्षणं आहे शरीर रुग्ण मन रुग्ण आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं जीवन रुग्णमय होऊन जातं म्हणजे खाजून मिळणारं जे सुख आहे तेवढंच तुमच्या वाट्याला राहतं बस पण त्यातूनही पुढं दुःख प्राप्ती होणार आहे मग ह्यातून सुटका जर करायची असेल तर सद्गुरू सांगता ज्ञानार्जन करा ज्ञानोपासना करा ज्ञानाची साधना करा आणि ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला एवढं सोपं वाटलं का ते नाही प्रचंड मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे का कारण तुमच्या शरीराला आणि मनाला मनोरंजनाची आळसाची सवय लागलेली आहे तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे मग सर्वात अगोदर तुम्हाला एक पात्रता पहिली काय तयार करावं लागणार आहे तुमच्या मनाला पहिलं खाली करावं लागणार आहे ते सगळ्यात अवघड आहे भल्या बऱ्यांना ते जमत नाही मन मोकळं करायचं जमत नाही माणसांना आतमध्ये विचार दांबून ठेवतात भावना दांबून ठेवतात बंद करून ठेवतात आणि आतल्या धुमसतात आणि मग स्फोट होत पागलपणाचं आणि म्हणून मन, मन मोकळं करा ते खाली करा त्याच्या पुढची अवस्था आणि पूर्णपणे शांत होऊ दे त्याला जेव्हा ते शांत होईल ना तेव्हा कुठे त्याच्यामध्ये ज्ञान जा उतरण्यासाठी जागा निर्माण होईल आणि म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितलं योग योग साधना करा सात्विक आहार घ्या शरीर शुद्ध करा मन शुद्ध करा आणि तरच तुमच्यामध्ये ज्ञान उतरेल <laughs> मला ज्ञान प्राप्ती करायची म्हणून ज्ञान नाही उतरणार तुम्ही पुस्तकं वाचली व्हिडिओ पाहिले मार्गदर्शन केले प्रशिक्षण हजर केले तुम्हाला ज्ञानप्राप्ती नाही होणार माहिती मिळेल तुमच्याकडे आणि परत एक नवीन अहंकार तयार होईल काय हे मला सगळं माहिती आहे अरे तुला सगळं माहिती आहे पण तुझ्या जीवनात उतरलं का त्यातलं काही हजार लिटर पाणी मडक्यावरून खाली गेलं पण मडक्याच्या आतमध्ये किती झिरपलं का काहीच नाही कारण मडकं जे आहे ते पालतं होत त्याला सरळ करणं पहिलं गरजेचं आहे त्यात काय भरलेला कचरा का भर आहे काडी आहे माती येते पहिली काढावं लागेल मग हेच आमच्या जीवनामध्ये आता आमच्याकडे आम्ही जीवनाच्या अर्ध्या वाटेवर आलेलो आहोत आमचे मडके रिकामी नाही आणि म्हणून त्यातच ज्ञान भरणं शक्य नाही म्हणून पहिलं रिकामं करावं लागेल मग संतांचे संगती मनोमार्ग गती मग ते विचार आम्हाला ऐकावे लागतील हळूहळू आम्ही चांगले विचार ऐकत राहिलो चांगले विचार ऐकत राहिलो जसं गडूळ पाण्यामध्ये तुम्ही जर चांगलं पाणी टाकत राहिले टाकत राहिले टाकत राहिले टाकत राहिले तर हळूहळू त्यातली गंदगी निघून जाईल शेवटी त्याच्यामध्ये फक्त स्वच्छ पाणी शिल्लक राहील मग तुम्हाला आजच्या आज नेगेटिव विचार विकृत विचार हिंसात्मक विचार अशी दृश्य अशा गोष्टी बंद कराव्या लागतील आणि आजपासून तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये सात्विक विचार सात्विक दृश्य सात्विक चिंतन करावं लागेल तेव्हा तुम्ही कुठे ज्ञानाच्या मार्गाला जाल आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंदाचं दर्शन होईल अनुभूती होईल नाहीतर मग तुमच्यासाठी जशी वीज करायला आणि एकदा प्रकाश पूर्णपणे प्रकाशित करून तुमचे डोळे दिपून टाकावे अशा प्रकारे कधीतरी तुमच्या जीवनामध्ये आनंद झळकतो आणि लगेच नाहीसा होतो आणि म्हणून तो जर आनंद कायमस्वरूपी परमेश्वराच्या पाठीमागे जसं चक्र दाखवलं जातं ऊर्जेचं वलय दाखवलं जातं तसा जर तुमच्यामध्ये जर तुम्हाला टिकवायचं असेल कायमस्वरूपी जीवन उत्सव बनवायचा असेल तर तुम्हाला कुठेतरी स्वतःचं योग साधना करून ज्ञानप्राप्ती करणं गरजेचं आहे धन्यवाद